आणि म्हणून भविष्यात देखील तुमच्यातलाच एक जण उद्या इथे येऊन मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी माझी भावना, अशी माझी भावना। पण हे कोणाला पटेल? या सरंजामदारांना पटेल, रुचेल? नाही, कारण त्यांना वाटतं आमची मक्तेदारी आहे, आमची मालकी आहे। अरे तुमची मालकी कोणामुळे? हे लाखो करोडो शिवसैनिक घरादारावर तुळशी पत्र ठेवून शिवसेना मोठी करतात, आमदार खासदार निवडून आणतात, म्हणून तुम्हाला पद मिळतात। तुमची मक्तेदारी नाही, तुमची मालकी नाही। आणि म्हणून जसं मोगलांच्या काळामध्ये त्यांच्या घोड्यांना देखील पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचा, तसा एकनाथ शिंदे तुम्हाला सलतोय, खुपतोय? काय पाप केलं मी? हिंदुत्व वाचवलं? तुमचा धनुष्यबाण, तुमची शिवसेना गहाण टाकलेली सोडवण्याचं काम मी केलं, हे काय माझं पाप आहे? काय एवढी पोटदुखी? काय एवढं मनामध्ये शल्य? काय द्वेष? पहिल्या दिवसापासून तेच, मुख्यमंत्री कसा झाला, मुख्यमंत्री पडणार, सरकार गडगडणार। किती जो 2019 साली उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, भाजप सेना युती असताना राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलं, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही शिवसेना राष्ट्रवादी पक्षाकडे घाण ठेवली, एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका, आम्ही सत्तेसाठी लाचारी करून बाळासाहेबांचा विचार सोडला नाही।